प्रथमतः सर्वांचं एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये स्वागत आहे. आत्ताच तुम्ही सगळ्यांनी असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची एग्जाम दिली, जो तुमचा आता 30 एप्रिलला जो पेपर झाला, की जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यांना अपेक्षित होतं की पेपर खूप सोपा असेल, परंतु न्यू सिलेबस होता, सिलेबस हा नवीन असल्यामुळं आणि पहिलीच एक्झाम होती, त्यामुळं कुठलाही अंदाज बांधता येत नव्हता की नेमका पेपर कसा असेल, की जो आयोगाने पेपर सेट केला. परंतु एक गोष्ट मात्र अशी होती की कुठंतरी त्या जाहिरातीमध्ये असं नमूद केलेलं होतं 188 जागा ज्यावेळेस असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरच्या आयोगाने दिल्या, त्यावेळेस सांगितलं होतं की त्या एक्झामसाठी डिग्री बरोबरच ज्यांनी डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे मग त्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलवाले या दोघांसाठीही त्या एक्झामला ते अलाउड असतील. पण ऍक्च्युली ज्यावेळेस आपण 30 एप्रिलचा पेपर बघितला असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा, तर त्या पेपरमध्ये डिग्री लेवलचाच पेपर दिसला, तो डिप्लोमाचे मुलं होते त्या पेपरला असणारे. तर त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असेल तो मुलांना तो पेपर अटेम झालेला नाही, म्हणजे मॅक्झिमम मुलांनी जर क्वेश्चन अटेम केलेले असतील तर ते क्वेश्चन असतील हार्डली 30 ते 35 क्वेश्चन पर्यंत. पण त्याच्यामध्ये सुद्धा जे मुलं राज्यसेवेची तयारी करणारे मुलं होते की त्याचबरोबर इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे मुलं होते, त्यांनी ती एक्झाम दिलेली आहे की शक्यतो त्यामध्येच त्या एक्झाममध्ये त्या मुलांचा स्कोर हा अबोव 30 गेलेला आहे. बाकी जे मुलं जॉब रिझाईन करून किंवा जॉबला सुट्टी टाकून जे मुलं तयार करत होते, मॅक्झिमम मुलांचा जो स्कोर असेल तो स्कोर मात्र त्यांचा अबोव 20 असेल, त्यांचा म्हणजे 20 अबोव 20 आणि 25 त्याच्या आतमध्ये, म्हणजे 20 ते 25 दरम्यान मॅक्झिमम मुलं आहेत. आणि ज्यावेळेस आपण लेडीजचा विचार करतो, लेडीजचं मात्र त्या ठिकाणी मॅक्झिमम लेडीज या 20 आतमध्ये आहेत. पण आपण 2000 कुठंतरी आपण थोडासा याचा संदर्भ 2011 एक्झामकडे आपण बघू. ज्यावेळेस आयोगाने एमयूएची एक्झाम घेतलेली होती, 2011 पेपर आणि आताचा सध्याचा पेपर जर आपण बघितला तर दोन्हीमध्ये खूप तुम्हाला तफावत दिसून येईल, कारण त्या पेपरची काठीने पातळी आणि या पेपरची काठीने पातळी. तसं जर ऍक्च्युली आपण दोन्ही पेपर समोर ठेवले तर एकच लक्षात येतं की 2011 पेपरपेक्षा आता जो झालेला 30 एप्रिल 2017 जो एमएचा पेपर झाला की त्या पेपरची काठीने पातळी ही खूप होती, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस 116 जागा होत्या फक्त 2011, तर त्यावेळेस त्यांनी कट ऑफ ओपनचा लावलेला होता 29, कारण ओपन असेल, एनटी असेल, ओबीसी असेल यांचा कट ऑफ आयोगाने मेलचा हा जनरली सेम लावलेला आहे, पण लेडीजचा कट ऑफ मात्र त्यावेळेस हा फक्त 10 मार्क हा कट ऑफ होता. आणि त्या पेपरपेक्षा तर हा पेपर टफ होता खूप, म्हणजे एक असेल की आता सुद्धा आयोगाने एकच करेल की जे 188 जागेवरती जो आयोगाने आता जो सेट केलेला पेपर होता, कारण एकाएकी आयोगाने पुन्हा एक्झाम एक 8-10 दिवसावर असतानाच आयोगाने 670 जागा त्याच्यामध्ये ऍड केल्या गेल्या, की जे मेन्सला ऍड करण्याच्या अगोदर ते प्रिलियस ऍड झाल्या गेल्या आणि पेपर तर ऑलरेडी सेट झालेला होता आणि आयोगाने ते मेन्शन सुद्धा नाही केलेलं की कुठल्या कास्टला किती जागा असतील त्या ठिकाणी. त्यामुळे सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट आहे की ज्याही कॅन्डिडेटला अबोव 22 ते 27 आतमध्ये जेही मुलं असतील, मग त्याच्यामध्ये ओपन असेल, कास्ट असेल, या मुलांनी शुअरली मनामध्ये असणारं जे टेन्शन असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण क्वालिफाय होऊ का नाही मेन्ससाठी, तर एकच असेल की कुठंतरी आता सध्या जो असेल एक टर्निंग पॉईंट आहे, कुठेतरी आपल्याला एक डिसिजन घ्यावं लागणार आहे की जेणेकरून मेरिट तर मात्र खूप कमी लागणार आहे, ही श्युअरिटी आहे सगळ्यांनाच, कारण सगळ्याच मुलांचे स्कोर हाय नाही आहेत, कारण आयोगाला जे मुलं घ्यायचे आहेत ते कमीत कमी जोपर्यंत त्यांना अपेक्षित असणारा जेवढा कट ऑफ आहे, जेवढे मुलं भेटत नाहीत तोपर्यंत आयोग काय करतं, कट ऑफ हा खाली उतरवतो. त्याच्यामुळं कमीत कमी 11 ते 12 हजार मुलं तरी आयोग मेन्ससाठी क्वालिफाय करणार शुअरली, कारण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू त्यांनी मेन्शन केलेला नाहीये, त्यामुळे डायरेक्ट मेन्स वरून पोस्टिंग असेल. आणि जागा मात्र जर आपण बघितल्या तर 858 जागा आहेत, त्यामुळे सगळ्यात बेस्ट वे मुलींचं मेरिट मात्र एकच असेल, एवढी श्युअरिटी आहे की ज्याही मुलींनी एक्झाम दिलेली आहे त्या सगळ्याच्या सगळ्या मुली ह्या क्लिअर असतील पूर्णच्या पूर्ण. आणि मुलांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आता की 22 ते 27 दरम्यान लागेल, पण त्याच्या पुढं एवढी श्युअरिटी की कट ऑफ नाही जाणार, कारण पेपरची काठीने पातळी बघितली आपण डिप्लोमाची मुलं आहेत, त्या मुलांचा सुद्धा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो. त्यामुळे एकच करा की कुठल्याही बाकीच्या गोष्टीवरती विश्वास न ठेवता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेन्स एक्झामवरती कॉन्सन्ट्रेशन करणं, की जेणेकरून आपण काहीतरी ऐकतो आजूबाजूचं की कट ऑफ हाय वगैरे जाईल सगळं होईल, आपण मेन्सची तयारी करत नाहीये, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण शेवटी कसं होतं, आयोग जे फायनल कट ऑफ देतं, आयोगाला जे अपेक्षित असतं
असतं. आयोग तेवढाच कट ऑफ लावतं, तेवढी मुलं आयोग घेतं, म्हणजे आयोग कमीत कमी 11,000 ते 12,000 मुलं त्या ठिकाणी मेन्सला क्वालिफाय करेल. ते या जागेचा जर आपण विचार केला 858 जागेचा, कारण 188+670 टोटल 858 जागा होतात, आणि हे इंजिनिअरिंगची एक्झाम असल्यामुळं याचा कट ऑफ शक्यतो PSST असिस्टंट असेल किंवा राज्यसेवा असेल या एक्झाम सारखं ते कट ऑफ मात्र हाय जात नाही अजिबात ते. आणि आपण 2015 जर उदाहरण बघितलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं, तर त्याच्यामध्ये मात्र ओपन कॅन्डिडेटचं कट ऑफ त्यांनी 30 लावलेलं होतं. जागा त्याच्या तुलनेनं जर आपण बघितलं तर जागा खूप कमी होत्या. आत्ताच्या RTOच्या आत्ताच्या ह्याच्याने जर बघितल्या आपण 356 जागा होत्या त्या सिव्हिलच्या 2015 एक्झामला, तर त्याचं ओपनचं कट ऑफ लागलं 30. तर विचार करा 356 जागा एकीकडं आणि 858 जागा. तर सिव्हिलला तिथं डिग्रीचे मुलं क्वालिफाय होते त्याला असणारे. आज इथं मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी अलाउड केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक असते की डिप्लोमा झाला किंवा डिग्री असेल तुमची, आज तुमचा 10वी 12वीच्या नंतरनी GS म्हणजे प्रिलिमचे असणारे जे टॉपिक असतील GS चे, त्याच्या बाबतीत काय झालेलं असतं, पूर्णपणे ती लिंक तुटलेली असते आणि त्या मुलांना पुन्हा तेवढा तो गॅप भरून काढावा लागतो. मग कुठंतरी त्या पेपरचं एकच झालं की याच्यामध्ये एक असं विशेष होतं की इंजिनिअरिंगच्या मुलांनी एवढी श्युअरिटी होती आत्ताच्या मेकॅनिकल ऑटोमोबाईलच्या की आपण ऍप्टिट्यूड मध्ये वगैरे कव्हर करू आपला स्कोर वगैरे, परंतु लेंदी असल्यामुळं पेपर आणि वेळ मॅनेज होत नसल्यामुळं मुलांना मॅक्झिमम अटेम्प्ट झालेलेच नाहीयेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती गोष्ट म्हणजे, आणि त्या सिव्हिलला अजून एक त्यांनी केलं होतं की ST च्या बाबतीमध्ये जनरल तिथं मेल असेल, फिमेल असेल आणि स्पोर्टवाला असेल, तिन्हीचही त्यांनी एक मार्क हे कट ऑफ लावलेलं होतं आयोगाने त्या ठिकाणी. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच की आपण मेन्सवर कॉन्सन्ट्रेशन करणं, कारण जर तुमचा रिझल्ट आणि रिझल्ट असा असेल तर की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाहीये की खरोखरच आपला रिझल्ट डिक्लेअर झालाय की काय, एवढा कमी स्कोर असताना सुद्धा. म्हणून एक जे अबाउट 22 ते 27 दरम्यान असतील तो ओपनचा कट ऑफ त्याच्या पुढे शक्यतो जाणारच नाहीये, कारण पेपरची काठीने पात्रतेच्या ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कुठंतरी मुलांचे स्कोर ऐकलेले, ज्यावेळेस मुलांचे कॉल येतात, मुलं ऍक्च्युली स्कोर सांगतात, मुलांच्या मनामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की डाऊट असतो मुलांच्या मनामध्ये की सर माझं मेन्सला मी क्वालिफाय असेल की नसेल, पण एवढी श्युरिटी आहे की कुठंतरी हे डोक्यामध्ये असणारे जे विचार असतील ते पूर्णपणे बाजूला काढून एकच करावं की मेन्स आपली प्रिलिम आणि मेन्समध्ये जो 3 महिन्याचा गॅप आहे त्या वेळेचा उपयोग करून की जास्तीत जास्त आपण मेन्सवर कसं फोकस करता येईल. मग तिथं एक इमॅजिन करा, कारण लाईफमध्ये रिस्कशिवाय कुठलीही गोष्ट नसते. एक इमॅजिन करा जर का बॅड लकली यावेळेस जरी आपलं की एखाद्या मार्कानं किंवा 50.25 जरी गेला तर पुढच्या एक्झामसाठी आपण बाकीच्या मुलांपेक्षा 2 पावलं पुढं असो आपण, पण एवढी श्युरिटी की 101% यावेळेस तुमचा रिझल्ट आलेला असेल. त्याच्यामुळे 22 ते 27 दरम्यान जेही कॅन्डिडेट असतील त्यांनी मात्र मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही. मुलींचं मेरिट मात्र एवढी श्युरिटी आहे की 20 आतमध्ये त्यांचं कट ऑफ येईल, कारण तुम्हाला एक पहिल्यांदा एक वाक्य वापरले की ज्याही मुलींनी एक्झाम दिले त्या सगळ्याच्या सगळ्या मुली मेन्ससाठी क्वालिफाय असतील, कारण आपण 11 विचार तर मुलींचं कट ऑफ टोटल पूर्णच्या पूर्ण, मग तिथं ओपन असेल किंवा कास्ट असेल, पूर्णच्या पूर्ण मुलींचं कट ऑफ हे 10 मार्क फक्त लागलेलं होतं. ओके, सगळ्यांसाठी सगळ्यांना परीक्षेसाठी मेन्स एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. इफ यू लाईक धिस व्हिडिओ प्लीज लाईक अँड शेअर, ऑल्सो फॉलो अस ऑन टेलिग्राम अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्यू.